काहीजण आपल्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ईडीनं आपल्या कुटुंबाची अंदाजे 4 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात आपला मुलगा सलील देशमुख यांना 2006 मध्ये घेतलेल्या 2,67,00,000 जमिनीचाही समावेश आहे. मात्र काही वर्तमानपत्रांमध्ये 2006 मध्ये घेतलेली 2,68,00,000 जमीन 300 कोटींची सांगण्यात आली आहे. आणि ईडीनं आपली 300 कोटींची जमीन जप्त केल्याचा गैरसमज पसरवण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. दोन हजार 2006 ला सलील देशमुख यांच्या कंपनीने घेतलेली 2,67,00,000 जमीन 300 कोटीची दाखवून ईडीने 300 कोटीची सलील देशमुखची मालमत्ता जप्त केली असं दाखवण्यात येत आहे आणि गैरसमज पसरवण्यात येत आहे. तसेच मला ईडीचा समन्स आला होता आणि मला ईडीचा समन्स आल्यानंतर मी रीतसरपणे सुप्रीम कोर्टामध्ये माझं पिटिशन दाखल केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि त्याचा जो काही निकाल येईल किंवा कोर्टाचा जो काही निकाल येईल तो निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीसमोर माझं स्टेटमेंट द्यायला जाणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय तो वाहनांना. कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स इथल्या महानगरपालिकेच्या पार्किंग स्थळी 400 पेक्षा जास्त गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर या गाड्यांमधून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पाणी गेल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय. कांदिवलीतलं महापालिकेचं हे पार्किंग लॉट आहे जिथे शेकडो गाड्या उभ्या आहेत. मात्र मागच्या अनेक तासांपासून या गाड्या पाण्याखाली आहेत. सध्या पंपिंगद्वारे हे पाणी बाहेर काढलं जात आहे. मात्र अजूनही 2 ते 3 फूट इतकं पाणी पार्किंग लॉटमध्ये जमा आहे. कंबरभर पाण्यात गाडी टाकण्याचं धाडस एका चालकाच्या अंगलट आलंय. वसईच्या सनसिटी रोडवरती मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र एका चालकानं तरीही आपली SUV पाण्यातून नेली. मात्र गाडीत पाणी शिरलं आणि ती पाण्यावरती तरंगू लागली. रस्त्याच्या कडेला वाहून गेलेली कार स्थानिकांनी दोरखंड लावून बाहेर काढली. यात गाडीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईत 1,375 पर्यटक आणि शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. नवी मुंबईत पर्यटनाला आलेले 200 पर्यटक पावसाच्या पाण्यात अडकून पडले. अखेर या 200 पर्यटकांची सुटका करण्यात आली. CBDतल्या आर्टिस्ट व्हिलेजमध्ये धबधब्याजवळ हे पर्यटक होते. तर अडवली भुतवली इथं शेतात काम करायला गेलेले शेतकरी आणि पर्यटक अशा 175 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.